याचप्रमाणे ही सायकल सॉरी दिंडी आज नेमकं आळंदीमध्ये आलेलं आहे. पालखी पत्रकार चे अध्यक्ष सूर्यकांत विषय आपल्या समोर आहेत, आपण त्यांना विचारूया. दोन हजार 2019 भागवत धर्म पुरस्कार मला मुक्ताई संस्थांच्या वतीने मिळाला आणि गेली 32 वर्ष पालखी सोहळ्याचं वार्तांकन करत असताना असं वाटायचं की हा भागवत धर्म वाढला पाहिजे, त्याचा प्रसार झाला पाहिजे. त्याप्रमाणे 2014 पांडुरंगाची पालखी पंढरपूरच्या मुक्ताईने तर सुरू केली आणि त्यानंतर अनेकांची इच्छा झाली की रामदेव महाराजांचं कार्य या क्षेत्रात मोठं आहे आणि महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा नामदेव महाराजांनी पंजाबपर्यंत जाऊन भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आहे. नामदेव महाराजांच्या पादुका घेऊन पंजाबला जायला पाहिजे असे आमच्या अनेकांची इच्छा होती, त्याप्रमाणे आम्ही निवेदन केलं आणि चालत जाणं शक्य नव्हतं कारण हा जवळपास 2300 किलोमीटरचा प्रवास आहे आणि 2300 किलोमीटरचा प्रवासासाठी 3-4 महिन्याला वेळ हा येणं सध्याच्या धावपळीच्या युगात जमत नाही. त्यामुळं मी स्वतः सायकल रायडर असल्यामुळं मला वाटलं की आपण सायकल वारी केली तर काय होईल आणि मी आमच्या पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक समिती आणि नामदेव समाज उन्नती परिषद यांच्याशी चर्चा केली आणि त्यातून ही संकल्पना पुढे आली. आमचे जे पत्रकार आहेत आळंदीचे, विलास काटे हे स्वतः सायकल रायडर्स आहेत आणि त्यांनी मला या क्षेत्रासाठी पाठिंबा दिला आणि ती संकल्पना पुढे आली. या पालख्या सायकल यात्रेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सुवास्ते झाला. त्यानंतर हे पहिला मुक्काम झाला तो फलटणला. आमचा प्रवास असा आहे की रोज 100 किलोमीटरचा प्रवास करायचा, त्यामध्ये 25-25 किलोमीटरचे 4 टप्पे आम्ही केले आहेत. सकाळच्या 25 किलोमीटरच्या टप्प्यात न्याहारी, दुपारच्या 25 किलोमीटरच्या टप्प्यात दुपारचं जेवण आणि विश्रांती, तिसऱ्या टप्प्यात चहापान आणि चौथ्या टप्प्यामध्ये मुक्काम, असा 100 किलोमीटरचा प्रवास आमचा दैनंदिनचा आहे. आणि या प्रवासामध्ये जवळपास 110 सायकलस्वार सहभागी झाले, जे केवळ महाराष्ट्रातले आहेत असं नाही, काही गुजरातमधले आहेत, काही मध्य प्रदेशमधले आहेत, काही कर्नाटकमधून सुद्धा या सायकलवारीमध्ये सायकल रायडर्स सहभागी झालेले आहेत. चॅनलचे चीफ ब्युरो विठ्ठल शिंदे येही या यात्रेमध्ये सहभागी आहेत, मुळात त्यांची भावना काय आहे या ठिकाणी आपण जाणून घेऊ. नमस्कार. आपण आपल्या परिसरातील ज्या काही नद्या आहेत त्या नद्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. आपलं जल आहे तो करते, पाणी हेच जीवन. याप्रमाणे आपण मला वारीला निघून वारी संकल्पना झाला किंवा मुलासाठी आमचे मित्र आहेत पत्रकार त्यांनी दिली किंवा मला पण ती आवडली. म्हणजे आज जे नियोजन झालं आणि जे प्रसार प्रचार माध्यम जे पाहतो अतिशय सुरेख आणि छान आहे आणि आमचे विसे सरकार अतिशय छान नियोजन केलं, आनंद वाटला. या सायकलवारीमध्ये आम्हाला अनेक दानशूर दात्यांनी मदत केली आणि त्या दानशूर दात्यांच्या सहकार्यानं हा खरं तर हा सायकलवारी सुरू झाली. मला अनेकांनी सांगितलं होतं की शासनाच्या मदतीनं आपण काय करणार आहोत का, परंतु आम्ही असा कोणताही प्रस्ताव शासनाकडे मांडलेला नाही. परंतु माझी एक इच्छा आहे की शासनाने सायकल ट्रॅक जसा चंदीगडला आहे तसा रस्त्याच्या दोन्ही बाजूला सायकल ट्रॅक बनवला तर अशा वाऱ्या अनेक राज्यातून निघतील आणि त्याचा फायदा सर्व सायकलस्वारांना होईल आणि त्यातून तरुण पिढी या सायकलीकडे जास्त वळेल. कारण आता आपण पाहतो की प्रदूषण इतकं वाढलं आहे आणि हे प्रदूषण जर कमी करायचं असेल तर सायकल ट्रॅक सरकारने जसा आता राष्ट्रीय महामार्ग बनवला, आता माऊलींचा पालखी सोहळा असेल, तुकोबरांचा पालखी सोहळा असेल यासाठी राष्ट्रीय महामार्ग बनवले, तसाच या महामार्गाच्या लगत 5 किंवा 10 फुटाचा सायकल ट्रॅक जर शासनाने बनवला तर तो अत्यंत उत्तम होईल. आपल्या पत्रकार मित्रांमध्येच ज्येष्ठ पत्रकार सकाळी या वृत्तपत्राचे माननीय विलास काटे आहेत, आपण या ठिकाणी त्यांच्या भावना काय आहेत या सायकलवारीमध्ये जाणून घेऊ. स्वागत झालं जे पर्यावरणामध्ये प्रवेश मंदिरामध्ये
Kamera man Hanuman Gogdesla, Anil Jogdan, Dewa Chalana.